विधिमंडळामध्ये मंजूर झालेलं शक्ती विधेयक संमतीसाठी केंद्रीय गृह विभागाकडे आता पाठवण्यात आलं आहे. सहीनंतर राज्यपालांनी विधेयक केंद्रीय गृह खात्याकडे पाठवलेलं आहे. केंद्रीय गृह विभागानंतर विधेयक अंतिम मंजुरीसाठी मग राष्ट्रपतींकडे जाणार आहे. तेव्हा एक शक्ती विधेयकाच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल, विधिमंडळामध्ये विधेयक मंजूर झालंय. आता केंद्रीय गृह विभागाने विधेयक अंतिम मंजुरी करता मग ते राष्ट्रपतींकडे पाठवलं जाईल आणि मग हा शक्ती कायदा अस्तित्वात येईल, जेणेकरून महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाचं पाऊल म्हणून या शक्ती कायद्याकडे पाहिलं जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये याची चर्चा होती, नेमका हा कायदा कधी अंमलात येणार, कधी या संदर्भातली पावलं टाकली जाणार, मात्र आता हे शक्ती विधेयक पुढे जाण्याच्या दृष्टीने पावलं. केंद्रीय गृह मंत्रालयाकडे हे विधेयक माननीय राज्यपालांनी आणि त्यांच्या कार्यालयांनी पाठवल्याची माहिती मला मिळालेली आहे. त्याबद्दलचा मी पाठपुरावा राज्यपाल कार्यालयाकडे केला आहे आणि राज्यपालांनी ते केंद्रीय गृह विभागाकडे पाठवले त्याबद्दल आम्ही महाराष्ट्रातील महिला निश्चितपणाने आभारी आहोत. आणि राष्ट्रपती महोदयांच्याकडे जात असताना केंद्रीय गृह विभागानेही त्याचा अभ्यास करून लवकरात लवकर त्याला मान्यता द्यावी अशी आमची अपेक्षा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.